उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका चप्पलच्या दुकानाबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर अचानक आपोआप सुरू झाला. यानंतर ट्रॅक्टर थेट चप्पलच्या दुकानात घुसला. दुकानातील काचेचा दरवाजा तोडून ट्रॅक्टर आत घुसला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाला नाही. ही सर्व घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या घटनेची माहिती दुकानाबाहेर बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. ही विचित्र घटना मंगळवारी सायंकाळी कोतवाली शहर पोलीस ठाण्यासमोर घडली. पोलीस ठाण्यामध्ये समाधान दिन सुरू होता. यासाठी अनेक नागरिक पोलीस ठाण्यामध्ये आले होते. काही जण दुचाकी, चारचाकी आणि ट्रॅक्टरमधूनही आले होते. किशन कुमार नावाच्या व्यक्तीनं आपला ट्रॅक्टर चपलांच्या शोरूम बाहेर उभा केला होता आणि तो पोलीस ठाण्यात गेला होता. शोरूम समोर ट्रॅक्टर उभा करून जवळपास एक तास झाला. तासाभरानंतर साधारण 4:15 सुमारास ट्रॅक्टर अचानक सुरू झाला आणि समोर उभ्या असलेल्या सायकल आणि दुचाकीला उडवत शोरूमच्या काचेच्या गेट मधून आत घुसला. ही संपूर्ण घटना शोरूम मधील CCTV मध्ये कैद झाली आहे.